अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी निलल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील गेंदाबाई मोहनलाल लोढा मोहनभवन प्रतिष्ठानच्या वतीने गेंदाबाई निराधार योजनेअंतर्गत तब्बल 100 लाभार्थ्यांना प्रति 500 रुपयांचे वाटप प्रकाशन बहुउद्देशीय संस्थेचे सचिव मनोजकुमार कावडिया यांच्या हस्ते करण्यात आले असून गेंदाबाई निराधार योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 12 महिने प्रति 500 रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याची आणि आज वाटपाचा हा 5वा महिना असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद कुमारजी लोढा यांनी दिली आहे। नमस्कार, आता आपण जामनेरमधील मोहनभवन प्रतिष्ठान येथे आलेलो आहोत। येथे आज गरीब व गरजू व्यक्तींना 500 रुपयाचा धनादेश वाटप करण्यात येत आहे, तर याबाबतची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। गेंदाबाई निराधार योजनेअंतर्गत आज 100 लाभार्थ्यांना प्रति महिना 500 रुपये वाटण्यात येत आहे। सदर योजना ही 12 महिन्याची असून आजचा 5वा महिना आहे। याच्यानंतर गेंदाबाई मोहनलाल लोढा मोहनभवन प्रतिष्ठानची अजून एक योजना चालू आहे, ज्या योजनेद्वारे शहरातील 335 लाभार्थ्यांना प्रति महिना राशन किट दिलं जातं। त्याच्यानंतर तिसरी योजना चालू आहे, आम्ही 26 बालक जे शालेय विद्यार्थी आहे असे बालकं आम्ही दत्तक घेतलेले आहेत की ज्यांना घरपोच प्रति महिना 2000 रुपये, त्यात काही विधवाई आहे, त्यात काही अपंग लोक आहे, त्यांना त्यात काही असेही लोक आहे की ज्यांना घरी कोणी करणारं नाही आहे, कुटुंब नवरा बायको आहे पण ते आजारी असतात, कमाई इन्कम सोर्स नाही आहे, अशा कुटुंबांनाही आम्ही प्रत्येक महिने असे 26 लोक आहे, 26 कुटुंब आहे की ज्यांना आम्ही प्रति महिना 2000 रुपये घरपोच देत आहोत। सदर योजना जी जय योजना या प्रतिष्ठानच्या चालू आहे, त्या सर्वच्या सर्व योजना 12 महिन्याच्या आहे। आता परत एक योजना चालू होते, त्या योजनेत महाविद्यालयीन जे विद्यार्थी आहे त्यांना प्रति महिना 200 रुपये ऑनलाईन शिक्षणासाठी आम्ही देतो आहे, त्यात 67 विद्यार्थी आम्ही निवडलेले आहे। ती योजना जुलै महिन्यापासून चालू होते। शालेय विद्यार्थ्यांना माझं आव्हान आहे की असे कोणी गरजू विद्यार्थी असतील त्यांनी प्रतिष्ठानशी संपर्क साधून आपलं नाव नोंदवून त्या योजनेचा लाभ घ्यावा। मातोश्री गेंदाबाई मोहनलाल लोढा यांच्या स्मृतीत विनोद भाऊ लोढा यांनी मोहनभाऊ प्रतिष्ठानाद्वारे कोरोना लागण्याच्या वेळी म्हणजे जवळजवळ 1.5 वर्षाआधी जेव्हा लोकांच्या गरजा बघितल्या आणि त्यांची परिस्थिती बघितली, रोजगार सगळा बुडालेला होता, कामधंदे बंद झाले होते आणि कुटुंबाची वाताहत होऊन गेलेली होती, अशा वेळी करुणेने आणि आपणही समाजाचं काही देणं लागतो या विचाराने, कारण ते स्वतः आधी पत्रकार होते, विविध अनुभव त्यांनी आपल्या जीवनात घेतलेले आहेत, बऱ्याच खस्ता खाल्ल्या आहेत आणि त्यातून ते बाहेर पडले आहेत स्वतःच्या कर्तृत्वाने आणि पुरुषार्थानं, तर समाजाचं काही देणं लागतो हे समजून हा विचार मनाशी घेऊन त्यांनी हा उपक्रम चालू केला आहे। आणि जे निराधार आहेत, मदतीला लागणारे योग्य आहेत, ते त्यांनी चालू केलं आणि ते चालू करताच बरंच कार्यकर्त्यांचा गोतावा त्यांच्या अवतीभोवती गोळा होऊन गेला आणि त्यामुळे हा कार्यक्रम आज तागायात यशस्वीपणे चालू आहे। भविष्यातही जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा त्यांनी तसा ठेवावा। माझी एक त्यांना विनंती आहे की जे कुटुंब आहेत किंवा ज्यांना मदत करतो त्यांना अशी काही मदत पोचवावी की त्या मानाने त्यांचा स्वाभिमान हा कायम राहील। खूप खूप धन्यवाद सगळ्यांना, या प्रतिष्ठानच्या सगळ्या संचालकांना, विनोद भाऊला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि समाज उपयोगी हे जे तुम्ही काम उपक्रम चालवलं आहे तो सगळा मला वाटतं पक्ष जाती विरहित आहे, कोणीच त्याच्याशी असं संलग्न नाही आहे, कोणासाठी व्हायलेलं नाही आहे, तर असा हा आपला अलिप्त राहून आणि इतका मोठा उपक्रम ते चालवत आहेत। त्यांच्या उपक्रमाला त्यांनी आताच सांगितलं, नाशिक मद्रास इथून उत्स्फूर्तपणे मदत येते, म्हणजे त्यांची कीर्ती ही चहूबाजूला या प्रतिष्ठानची फैलत आहे, त्यांच्यावरचा विश्वास लोक व्यक्त करीत आहेत, त्यांचं खूप खूप अभिनंदन।
सातत्याने असंच कार्य करत राहावं म्हणून त्यांना शुभेच्छा देतो. आत्ताच आपण त्यांच्याकडून न्यायाबाबतची माहिती जाणून घेतली आहे. तर तब्बल 12 महिन्यांची ही स्कीम असून याचा आज 5वा महिना आहे असे देखील त्यांनी आपल्याला सांगितलेले. कॅमेरामॅन सुप्रू जाधवसह मी प्राजक्ता खरे, जेबीएन महाराष्ट्र न्यूज, जामनेर. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवर व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.